लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. सध्या 251 दक्षिण सोलापूर मतदार संघातील गुंजेगाव एक केंद्र आहे. या ठिकाणी केंद्र क्रमांक 21 आणि केंद्र क्रमांक 22 असे दोन केंद्र आहेत. जवळपास 11:25 झालेत. आतापर्यंत जवळपास 25%पेक्षा अधिक मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेषतः या ठिकाणी मतदान केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील सुद्धा काही पोलीस कर्मचारी सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी आहेत. विशेषतः याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अंगणवाडीचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर BLO असतील यांचा या ठिकाणी सदर मतदान केंद्रावरती त्यांची उपस्थिती आहे. जवळपास कलम 144 लागू झाल्यापासून 100 मीटरच्या पलीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. आतापर्यंत गुंजेगाव मध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, गुंजेगाव. नमस्कार. आज गुंजेगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानातून आपल्याला जे मतदानाचा हक्क दिला आहे तो उत्साहात अगदी गुण्यागोविंदाने गुंजेगाव मध्ये मतदानाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत जवळजवळ 12 वाजत आलेत. तर 45%-40% आसपास मतदान गेलेलं आहे आणि 80-85% मतदान होईल अशी मला आशा आहे. 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघात गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे आज आपल्या विधानसभेचं मतदान सुरू आहे. मतदान अगदी शांततेत व खेळीमेळीत सुरू आहे. कुणाचीही तक्रार नाही किंवा गोंधळ न करता शांततेत सुरू असल्याने प्रशासनाचेही चांगले सहकार्य लाभत असून गावकरी अगदी उत्साहाने मतदान करीत आहेत आणि हा उत्साह 5-6 वाजेपर्यंत असाच राहावा व मतदान मोठ्या संख्येने करावं अशी अपेक्षा बाळगतो. मतदारसंघ तालुका दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं मी गुंजेगावातून सुभाष पवार एक आमच्या गावामध्ये जे चाललेलं आहे मतदान शांततेपूर्ण सगळे गाव आणि एकटपा होऊन कोणाचं वांदळ तक्रार बांधळ काय कुठल्या प्रकारे नाही आणि चांगल्या शांततेत आमचं मतदान पार पडत आहे. आणि 27 उमेदवार आहेत पण प्रत्येकाचे लोकप्रतिनिधी ह्या गावामध्ये आहेत पण कुठल्याही प्रकारचं वांदळ न करता आमच्या गावात शांततेत मतदान चालू आहे. तर असे शांततेत मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत व्हावे आणि कुठल्या प्रकारच्या गावाला गालबोट न लागण्याची आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रयत्न करतो आणि सगळ्यांना सामावून घेतो. एवढं बोलून माझं की बाईक संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.